अखेर हार्दिक आणि अक्षयाच्या लगीन घाईला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस त्यांचे लग्नापूर्वीचे समारंभ सुरू होते आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी खरी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे या आठवड्यातच अक्षय आणि हार्दिक लग्न गाठ बांधताय. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. नुकतेच अक्षयानं तिच्या ग्रहमक विधीचे काही फोटोज शेअर केलेत ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसतीये. अक्षया येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्न गाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच अनेकांना हा देखील प्रश्न पडला असेल की दोघे कुठे लग्न करणार आहेत. तर अक्षया आणि हार्दिक पुण्यात लग्न करणार आहेत. तर अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी ज्या ठिकाणी लग्न गाठ बांधली होती त्याच ठिकाणी हार्दिक आणि अक्षया सुद्धा लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पण अक्षया आणि हार्दिकच्या लग्नासाठी त्यांचे चाहते मात्र खूपच उत्सुक आहेत. दोघांच्याही घरी जोरदार लगीन घाई सुरू आहे. हार्दिकचं देखील नुकतंच त्याच्या घरी केळबन झालं होतं. तेव्हा तुम्ही हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा. पाहत राहा लोकमत फिल्मी. गणपतीला वाहतोय मी दुर्वा. अक्षया म्हणते आता माझ्या इच्छा पूर्वा. माझ्यासाठी स्पेशल आहे कारण मी पहिल्यांदा आली आहे होणाऱ्या नवऱ्याच्या घरी. श्री गणेश म्हटलं की आपण सुरुवात करतो कुठच्याही गोष्टीची, सो आत्ता आपल्या सणांची किंवा वर्षांची श्री गणेश झालेली. या दोघांचं पण आता साखरपुडा झालाय, त्यांनाही बाप्पांना इथून पुढे सुखात समृद्धीत भरभराटीत आनंदात ठेवावं. मी जे कपडे घालणार त्याच्यावरती चप्पल नसणार. चालेल, आम्ही दुसरे मार्ग शोधू कारण घ्यायचं आमचं बघतो. सेटवर होतो तसेच आताही शूटिंगला आम्ही सेटवर तसेच. पण बाकी प्रोफेशनल लाईफमध्ये मला असं वाटत नाही की जो कारण तिचे ती निर्णय घ्यायला तेवढी ठाम आहे. नाही, मुळात मीच तिला विचारतो की मी काय करू आता. म्हणजे आजपर्यंत अनेक लोकांना असं वाटतंय की हे शूटिंग मधलं लग्न आहे किंवा एक अर्ध्या लोकांना असं वाटतंय की लग्न झालंय. इथे गणपती समोरच्या बिल्डिंग मध्ये एक आजी आहे. अहो, तुमचं तर तेव्हा लग्न झालं होतं ना, मग तुम्ही परत का साखरपुडा केला? म्हणजे ते इतके रिअलिस्टिक होते की आजही मालिकेच्या नावाने ओळखत. जे कोण भेटतात ते प्रत्येक जण म्हणतात की आमची इच्छाच होती की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं. लग्न मला असं वाटतं की प्रेक्षकांचे आशीर्वाद आमच्या मागे होते म्हणून हे सगळं शक्य झालं.